रसिकहो, आपण शाकुंतलातल्या नांदीपासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. मराठी नाटकाबद्दल मी तुम्हाला सांगत होतो. मराठी नाटकांमध्ये आपल्याकडे संगीत नाटकं जी काय व्हायची, त्या नाटकांची पदं गीतकार वेगळाच लिहायचा आणि मूळ नाटक वेगळ्याच लेखकांनी लिहिलेलं असायचं. असे सुद्धा आपल्याकडे अनेक उदाहरणं आहेत. रणजित देसाईंचं हे बंध रेशमाचे नावाचं सुप्रसिद्ध नाटक तुम्हा सगळ्यांना माहिती असेलच. ते नाटक जरी रणजित देसाईंनी लिहिलेलं असलं तरी त्यातली सहा गाणी शांताबाईंनी म्हणजे शांता शेळकेंनी लिहिलेली आहेत. त्यातलं एक सुप्रसिद्ध गाणं, तुमच्या सगळ्यांच्या मनामनामधलं गाणं, काटा रुते कोणाला. त्यामागची पार्श्वभूमी जेव्हा जाणून घ्याल तेव्हा इतकं आपल्या मनाला वेदना होतात. वेदना करणारीच पार्श्वभूमी आहे त्या गाण्याची. रणजितजींनी इतकं सुंदर नाटक लिहिलं आहे, त्याची पार्श्वभूमी अशी आहे. फाळणीचा काळ आहे आणि त्या फाळणीच्या काळामध्ये लाहोरमध्ये राहणारे दोन भिन्नधर्मीय मित्र, दोघंही त्या काळातले उत्तम गायक आहेत, उत्तम गवई आहेत, श्रीकांत आणि आमिर. आता फाळणी झालेली आहे त्यामुळे या श्रीकांतला ते लाहोर सोडून पुन्हा एकदा त्याची बायको आणि लहान मुलगी श्यामल तिच्यासह भारतात यायचं आहे. रेल्वे स्टेशनवर तिकीट काढायला तो श्रीकांत जातो, पण तितक्यात दुर्दैवाची गोष्ट अशी की तिथे दंगल उसळते आणि ती दंगल उसळल्यामुळे या श्रीकांतला लवकर घरी येता येत नाही आणि त्या दंगलीतले जे गुंड असतात ते गुंड घरी येतात. श्रीकांतची एकुलती एकटी बायको घरी असते, तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न करतात पण आपलं शील भ्रष्ट होऊ नये म्हणून ती स्वतःला संपवून घेते. आणि तेवढ्यात श्रीकांत अजून घरी कसा काय आला नाही हे पाहायला त्याचा जिवलग मित्र घरी येतो आणि तो आमिर त्याची वहिनी त्याच्या मित्राची बायको अशी गतप्राण होऊन समोर पडली आहे. पाहून त्याला इतक्या वेदना होतात. त्या वेदना बाजूला राहिल्या पण त्यांची लहान मुलगी श्यामला पटकन येते आणि त्या आमिरच्या अशी कमरेला भिलकते, अब्बूजान तुझे बचाव म्हणते आणि त्या गुंडांना तिथेच टाकून त्या मुलीला बरोबर घेऊन तो आमिर निघून जातो. काही वेळाने दंगल कमी होते. दंगल कमी झाल्यानंतर श्रीकांत पुन्हा एकदा त्याच्या घरी येतो. तोपर्यंत त्या गुंडांनी त्याचं घर पेटवून दिलेलं असतं. आता परिस्थिती अशी आहे, आपलं घरदार गेलं आहे, बायको मुलगी गेली आहे, अशा परिस्थितीत हा श्रीकांत भारतात एकटा येतो आणि मग नंतर इकडे पाकिस्तानात ही श्यामला तो आमिर तिच्या घरी तिला तिच्या मुलीसारखं वाढवतो. 25 वर्षांनंतर एका गाण्याच्या मैफिलीच्या निमित्ताने त्या श्रीकांतची आणि आमिरची भारतातल्या एका शहरात भेट होती आहे आणि त्या भेटीमध्ये, त्या पहिल्या भेटीमध्ये आपल्या या जिवलग मित्रावरती हा श्रीकांत नको नको ते प्रहार करतोय. त्याला वाटते की आपल्या माघारी आपल्या या आमिर नावाच्या मित्रांनीच आपल्या मुलीला आणि आपल्या बायकोला मारले, पण प्रत्यक्षामध्ये या आमिरनी त्याच्या मुलीला मोठं करून एक उत्तम गायिका बनवलेलं असतं आणि तिला घेऊन गाण्याच्या कार्यक्रमासाठी तो भारतात आलेला असतो. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी कधी ना कधीतरी वेळ येते की आपली जवळची माणसं ज्यांच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो तीच कधीतरी आपल्याला दगा देतात. आणि रणजित देसाईंनी एक फार सुंदर वाक्य त्या आमिरच्या तोंडी घातलं आणि मग काटा रुते कोणाला गाणं सुरू होतं. ते वाक्य असं आहे, लोक काटो की बात करते है, लोक काटो की बात करते है, हमने तो फुलों से जख्म खाए. आणि मग तो सांगतो त्याची वेदना, तो सांगतोय काटा रुते कोणाला आक्रंद तात कोणी, मज फूल ही रुतावे हा दैवयोग आहे. प्रथमेश हे गाणं तू आमच्या समोर सादर करणार. मज कुणाला काटा हृदय कुणाला
शाप हाच आहे रुते कुणा प्रथमेशच्या सुरांसाठी या टाळ्या आहेतच, पण त्याचबरोबर कटदरे साहेबांच्या संवादिनीसाठी सुद्धा या टाळ्या आहेत. फारच अप्रतिम. क्या बात आहे, क्या बात आहे.